आणि कोडं सुटवण्यासाठी कोणीतरी साधूच भेटावा लागतो आणि त्या साधूच्या पायावरतीच नतमस्तक व्हावं लागतं. कारण ऐका, जीवनामध्ये काहीच वाटोळ होऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्ही आम्ही साधूच्या चरणाला लागतो. का बाबा? कुचला बिगडे गुरु शरण आने के बाद सुखी बगिया फिर खिलागी ऋतु बदल जाने के बाद. ऐका दादांनो, तुमच्या आमच्याकडे आता पाऊस पडायला लागलाय, तुम्ही बरेच वैतागलेले दिसताय. कशाला वैतागले? पण तुमच्या गाशी थुई थुई तरी चालू आहे. आमच्या परिसरात या अजून पावसाचा तपास नाही. आमच्या गाडी लोक सगळीजण आता वाट पाहतात. कशाची? कशाची? पावसाची. कधी येईल? कधी येईल? का बाबा? का पावसाची? कारण सगळं मारहाण सुकून गेले, सगळी झाड सुकून गेले, पालवी सुकून गेली. पण ऐका ना, किती जरी सुकलेलं असलं तरी ज्या वेळेस तो पाऊस पडतो ना, त्या जशी त्याला पुन्हा पालवी फुटते. कोणाला? कोणाला? नक्की ना. तसं ऐका ना, आयुष्य त्या रखरखत्या जन्माच्या रहाडगाडग्यामध्ये तुमचं आमचं आयुष्य सुद्धा सगळ्यांचं सुकून गेलंय. पण यात चुकलेल्या आयुष्यामध्ये जर एखादा सद्गुरूपी पाऊस जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलं तर पुन्हा तुम्हाला आम्हाला पालवी फुटल्याशिवाय राहणार नाही. कुठं ना बिगडे यात महारा गुरु शरण आने के बाद सुखी बगिया फिर खिलेगी ऋतू बदल. जसा ऋतू बदलल्याच्या नंतर हे सुकलेली झाड पुन्हा प्रफुल्लित होतात तर तुमचं आमचं आयुष्य सुद्धा संतांना शरण गेल्याच्या नंतर तुमचं आमचं सुद्धा आयुष्य प्रफुल्लित होईल. आणि हीच अवस्था तुकोबाईंच्या जीवनामध्ये झाली. सहज बाबाजी चैतन्यांची भेट झाली आणि भेट झाल्याच्यानंतर जीवनामध्ये साधू आला. आणि साधू आल्याच्या नंतर त्यांना वाटायला लागलं, आज मी जन्माला आल्याचं सार्थक झालं. अभंगाचं पहिलं चरण पालो त्या सुकलेलं आयुष्य आता कुठंतरी प्रफुल्लित व्हायला लागले. आणि आता मला वाटायला लागलं, आता जन्माला आल्याचं थोडस सार्थक झाल्यासारखं वाटतंय. बाबा वाटतंय तुम्हाला? आम्हाला वाटतंय. पण साधू संतांचं झालं वाटण आणि बरं सोपं बोलू का? साधू न बोध दिला पाहिजे का झाला पाहिजे? तुम्ही सगळे जाणकार आहेत बरं का? मी टाइमपास नाही करणार तुमचा. ऐका, साधू ना बोध दिला पाहिजे का झाला पाहिजे? पटकन बोला ना, तिथं जे विटल करी मी आता पटकन बोला. नाही थांबा,
साधूना मत दिला पाहिजे का झाला पाहिजे खरं बोलायचं पटकन झाला पाहिजे खरं बोलायचं कीर्तनात बसलो आपण बाबांच्या पादुकांच्या समोर बसलो म्हणजे बाबांच्या समोर बसले खरं बोलायचं प्रत्येकानं आपल्या अंतकरणाला ठाव करून विचारायचं तुम्हाला आम्हाला बोध दिलाय का झाला खरं बोलायचं हा का येतात मेळ लागायला अजून मेळ लागला बोध झाला बोध जर झाला ना फुकट होत नाही बोध होण्यासाठी तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात त्यावेळेस बोध होतो दिला जातो असा पण बोध होण्यासाठी तीन गोष्टी एकत्र याव्या लागतात कोणत्या मोक्ष ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तरी बोल मोक्ष रेखेला म्हणजे काय पहिला मुद्दा मोक्ष रेखेला म्हणजे काय मोक्ष रेखे म्हणजे काय मोठा कल बघायला लागले माझ्या मोक्षाच्या पट्टीत अधिकृत भाषेत जाऊ का काय मी उधार Yeah.
काय भी उपयोग नाही. हा काही भी उद्धार पावे याला मोक्षत्व म्हणतात. त्याला वाटावं आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती व्हावी असं त्याला वाटावं याला म्हणतात मोक्ष रे. क्याला नुसतं वाटलं तरी वाटलं बाय काही मी उद्धार पावे काय तुला करील नारायण आणि ऐसे अंडरलाईन करा आणि करा समाधान चित्त माझे याला म्हणतात भाग्य मोक्ष रे. क्याला वाटलं माझा उद्धार व्हावा अनेक जन्म झाले देवा दुःख भोगून भोगून इथपर्यंत आले देवा आता मला वाटते वास आता नको जन्म मरत आज मला वाटते कधीतरी या दुःखाची निवृत्ती व्हावं असं वाटणं याला म्हणतात मोक्ष रेख्या. अरे सगळ्यात दुर्मिळ नरदेह मेन दुर्मिळ. दुसरी गोष्ट मोक्षत्व प्राप्त होणं म्हणजे मोक्ष रेख्याला होणं दुर्मिळ. आणि तिसरी गोष्ट संत भेटी दुर्भोवा वगैरे आहे त्या तीन गोष्टी दुर्मिळ आहेत. त्याच्यात ही मधली गोष्ट मोक्ष रे म्हणजे मोक्षत्व दुर्मिळ. दुसरी गोष्ट आहे भाग्य विनटलं. भाग्य विनटलं म्हणजे काय झालं पुण्याईनच ह्या गोष्टी होतात. अनेक जन्माची पुण्याई असेल तरच जमेल अन्यथा जमणार नाही. जन्म आता तिसरी आते साधूचा हरिभक्त महत्वाची लाईन. साधूचा झालो का आपण साधूच झालो कोणालाच नाही आपल्या मनाला जा दुसरं कोणाला विचारायला जाऊ नका. आपण किती पाण्यात आहे आणि किती काय हे दुसरं कोणालाच विचारू नका. कोणाकोणच सुधी करून घेऊ नका निंदा करून घेऊ. हे आपल्या आपल्या मनाला विचारलं नक्की कळेल आपण नेमकं काय करतोय. विचारू आपल्या मनाला साधूचं झालंय का कारण त्या साधूचं कुणी कधीतरी आई व्हावं बाबा कोणतं ते तीन गोष्टी विश्वास संबंध आणि समर्थ या तीन गोष्टीने युक्त असेल
तरच बोध होतो, अन्यथा होत नाही. ऐका विश्वास, पहिली गोष्ट संतांची पाय हा माझा आहे. हे आकाश वरा प्रणाला आहे, धरणी गोळ कंपन. अरे आकाश जरी अंगावरती पडलं, धरणी जरी भूकंप, तरी संतांच्या पायावर विश्वास ठेवणं काम नाही. सांगितलं हा पर्साची मी हात उडी हंतारी पाहिजे, हंतारी पाहिजे. मला म्हणतात कारण संत माझ्या जीवनात हित करू शकत, त्याची माझे हित करीती, कारण तेच माझं हित करणारे. अवहित केलं तरी तेच करतील, हित केलं तरी तेच करतील, जन्म मरणाचा हरकत टाकलं तरी टाकतील, आणि तारून नेलं तरी नेतील. पण विश्वास माझा त्यांचा काय तेरे बिगडी बनाएगा. म्हणून शरण जावे सर्व वावे देवाचे. का बाबा? तर तू हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आणि देवाने संत याच्यात का भिन्नता आहे का? देवतेची फक्त निमित्त, त्या फक्त निमित्त आहे. वास्तविक पाहता आपणची देव होय आहे. फक्त तुमचा आमचा विश्वास त्यांच्या पायावरती पाहिली गोष्ट विश्वास. दुसरी गोष्ट संबंध, त्यांच्याशी काहीतरी संबंध जोडला पाहिजे. कोणता जोडा? मित्राचा जोडा पण जोडला पाहिजे. आईचा जोडा जोडला पाहिजे. बापाचा जोडा जोडला पाहिजे. गुरु शिष्याचा जोडा तो जोडला पाहिजे. कारण महाराज म्हणतात भगवंताशी संबंध जोडता आला पाहिजे. कारण देवाशी संबंध जोडलाच महाराज म्हणतात कृष्ण माझी, कृष्ण माझा बहीर बंधू चुलता. संबंध जोडला ना त्यांनी, तर तुमचा आमचा संबंध जोडता आला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही आम्ही संबंध जोडला, पहिली गोष्ट विश्वास, विश्वासाने संबंध जोडला, आणि संबंधाने तिसरी गोष्ट केली. काय काय विढाल 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 तुमची झालेत का? अय झालेत का? नाही काय लग्न 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 हा हा लग्न लग्न हा झालेत ना? झाले. लग्न करत असताना पहिली गोष्ट केली काय? अरे विश्वास ठेवला का नाही बापा? अरे आई बापा विश्वास ठेवला का नाही? का मनाने ठेवला? मना नाही, मनाने नाही. हा आई बापा विश्वास ठेवला ना? माझ्या आई बापाने माझ्यासाठी स्थळ पाहिले, त्याच्यावरती माझा आहे. काय बोला? पटपट बोला. संपलं आपलं कीर्तन. काय संपलं? म्हणलं बघा किती खुलले. हा काय आहे विश्वास? कोणावर? आई बाबा. ठीक आहे विश्वास. विश्वास ठेवून झाल्यानंतर दुसरी गोष्ट केली काय? संबंध जोडला. कोणाचा? नवरा आणि पती आणि काय जोडला? कोणा संघ? म्हणा की पत्नी संघ, पती संघ. एवढं सोपं आहे ना? हे आवड नाही चालू आता. हा कारण उच्च लेवल आता सोप याच्यापेक्षा सोपं काय आवडेल? आता काय केलं? संबंध जोडला. आता तिसरी गोष्ट केली. काय केलं बाबा? लग्न झालं. काय केलं? केलं का नाही? तुम्ही आता टाक मग बघायला लागल्या का? नवऱ्याने तुमच्या पुढे समर्पण केलं असं नाही काय? तुम्ही काय केलं? बापाचं काय सोडलं? नाव सोडलं, आडनाव सोडलं, भाऊ सोडला, आई सोडली, बहीण सोडली, चुलता सोडला, नातेवाईक सोडले, आणि संबंध जोडला, समर्पण केलं. कोणापाशी? बोला पटकन बोला. नवऱ्यापाशी. या तीन गोष्टी युक्त केल्या, तीन गोष्टी पक्क्या केल्या. संसारात मला नाही वाटत त्या दुःख कधी येईल. या तीन गोष्टींचं थोडी जरी कचराई असेल
तर जीवनात दुःख नक्की येणार. आता ऐका, संतांशी जोडताना संबंध जोडावा. पहिला विश्वास, संबंध, समर्पण. समर्पण देतानाही सुद्धा किंवा संबंध जोडताना सुद्धा साधू संतांनी सर्वात श्रेष्ठ एकच नातं सांगितलं, ते म्हणजे पती आणि पत्नीच. हा संबंध संबंध आहे का बाबा? कारण या नात्याला दुसरी कोणतीही उपमा देता येत नाही. पुरा म्हणतात तुका म्हणे पती, पतीची देवावरी, पतीची माता अनुसरणी, किंवा पतीरते जैसा भ्रातार. का बाबा, का बाबा ही उपमा दिली? त्याच कारण आहे या उपमेला दुसरी उपमा कोणतीही साधत नाही. तुम्ही म्हणता महाराज असं कसं बोलता? सांगतो विढाला विढाला. आमच्या गावाकडली गोष्ट आहे, दृष्टांत लक्ष देऊन ऐका. सिद्धांत पटेल गावाकडची गोष्ट आहे. आमच्या गावातला एक आमचा जोडीदार होता, त्या जोडीदाराची आई मारली. कोण मारली? त्या पाया सगळ्या मुख्यच आहेत काय? कैयाला आवाज जाय ना का, कीर्तनच करा ना का, समजा ना का, ओरकून घेऊ त्याचा मला नाही लागेल. कोण मारली? कोणाची? महाराज कोण? आमच्या गावाकडल्याची मारली ते सांगतोय ना मी. हा, गावाकडल्याची एक जणाची आई मारली. आई मारल्याच्या नंतर मोठमोठ्याने रडायला लागला. आई गेली, आई गेली, मला कुणी वाली राहिलं नाही. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना मोठमोठ्यानं रडायला लागला, धाय मुकलो रडायला लागला. आमच्या गावाकडल्या जुन्या म्हाताऱ्या होत्या, तरा त्यांना येतो हिताचा कळवळा. त्या सात पाच सहा म्हाताऱ्या उठल्या, त्या लेकरा जवळ गेल्या आणि त्याला समजावं लागल्या. अरे जाऊ दे बाबा, आई येते. एक दिवस शरीर जीर्ण झालं, जाणार आहे बाबा, पिकलं पाणी एक दिवस जाणार. जाऊ दे मरून गेले, कशाला रडतो? जाऊ दे मरून गेले ते गेले तुझी आई. एक काम कर, तुझ्या आईच्या ठिकाणी आम्हाला मान. आता आम्ही पाच सहा जणी, मग त्याने विचार केला, जाऊ दे मरून गेला. एक माझी आई गेली तर माझ्या आईच्या जागेवरती मला सहा जणी भेटल्या, त्यानं रडणं सोडून दिले. दहावा झाला, तेरावा झाला, दोन तीन वर्षाचा कालावधी गेला, पुढे त्याचं बापच वाढलं. बाप वाढल्याच्या नंतर पुन्हा रडायला लागला. आई जशी गेली तसं रडायला लागला. मोठमोठ्या धाय मुकलो रडतो 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 रडतोय. त्या गावातली चार दा म्हातारी उठली, त्याच्या जवळ गेली. अरे जाऊ दे ना बाबा, आजारी होते, किती खर्च करणार होता, जाणार आहेत ते, गेले ना बाबा. जाऊ दे, एक काम कर, तुझे आज वडील गेलेत ना, वडिलांच्या जागेवरती आम्हाला मार. आम्ही तुला काही अडचण आली तर आम्ही तुला मार्गदर्शन करू, काळजी करू नको. मग त्याने विचार केला, जाऊ द्या मरू द्या. आई ज्या वेळेस गेली त्यावेळेस मला पाच सहा आया भेटल्या. आता या ठिकाणी बाप गेले, आता मला या ठिकाणी पाच सहा बापाच्या जागेवरती मार्गदर्शन करायला भेटले. आता मी रडू कशाला, सगळं झालं. पुढे अजून दोन चार वर्षाचा कालावधी गेला आणि बायकोच मेली. तुम्ही सगळे 5G नेटवर्क वरले, म्हणजे तुम्हाला काही सांगायची गरज नाही. आता काय झालं बाबा, बायकोच मेली. दाल मोकलो रडतो रडतो रडून रडून दात खिळी बसली. सर का अंत्यविधी झाला तरी रडतोय, दुसऱ्या दिवशी सावरायचा कार्यक्रम झाला तरी रडतोय. दहा दिवस गेले, दहावा झाला, तेरावा झाला, अरे महिना जेवला तरी गावातला अजून कुणीच येईना. काय काय आहे ना दृष्टांत असण्यावरही घेऊ नका सिद्धांत आहे का? कुणी कसं म्हणेन, जाऊ दे म्हणून तुझी बायको गेली तर आम्हा म्हणू शकत नाही. का बाबा? कारण त्या नात्याला दुसऱ्या नात्याची उपमा देता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात पतिव्रते जैसा भ्रातार. पतीची माता अनुसरणी पतिव्रता. तू का म्हणे पतिव्रता? तिची देवावरी. मग तुम्ही आम्ही सुद्धा नातं जोडता तसं जोडावं. आणि जोडल्यानंतर तसं समर्पण केलं ना, तसा विश्वास संबंध समर्पण जर केलं ना, त्यांना जिवंतपणे मोक्ष मेल्यावरती नाही. हा.